आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. महापुरात प्रशासनाचा ढिसाळ कारभार, मुख्यमंत्र्यांच्याकडे तक्रार करणार जयसिंगपूरच्या नगराध्यक्ष कडाडलिया. प्रशासनाच्या चुकांच्यामुळेच महापुरानं अडचणीत आलेल्या नागरिकांना मोठ्या संकटाला सामोरं जावं लागत आहे असा घणाघाती आरोप जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा डॉक्टर नीता माने यांनी केला आहे. जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा डॉक्टर नीता माने मंगळवारी प्रचंड संतापल्या. प्रशासनाच्या चुकीमुळं शिरोळ तालुक्यात येत असलेला निधी परत जात आहे. आज महापूर ओसरत असताना DYSP प्रांत हे भागात दिसत आहेत, पण महापूर आला होता तेव्हा कुठं गेले होते असा गंभीर सवाल त्यांनी केला. प्रशासनानं वेळीच सुधारणा कराव्यात, अन्यथा शिरोळ तालुक्यातील महिला गुन्हे दाखल केल्याशिवाय सोडणार नाहीत. पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौरांचं अवमान आणि निधी परत पाठवण्याची टीका त्यांनी केली आहे. किंवा कनवाड कुटवाड घालवाड साईडला जाणाऱ्या बोटीच्या ठिकाणी ऑफिस मधून बाहेर पडले नाही, आणि हे मी बोलू इच्छिते आज या ठिकाणी की हे लोकांपर्यंत जाऊ दे. तुमचं नियोजन जर कमी पडत असेल तर याला शासन भयंकरशी, कारण गावागावांमध्ये जाऊन आज DYSP साहेब त्या ठिकाणी आले, आज प्रांत साहेब त्या ठिकाणी आले, आज की वरनं एअर ड्रॉप करून घेतलेली वस्तू तिथे आहेत, सगळ्या आम्ही पाठवलेल्या वस्तू आहेत, परंतु त्या नॅपकिन्स मेडिसिन खाणं पिणं सगळं तुम्ही पोहोचवताय, हे तुम्ही खूप चांगलं काम करताय. त्याच्यात जर अशा पद्धतीने वागणूक मिळत असेल तर ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि माझं या ठिकाणी एकच आव्हान असणार आहे की प्रत्येक स्वयंसेवी संस्थांनी तुम्हाला प्रांतांना तहसीलदारांना फोन करतो, त्यांच्याकडनं निरोप घेतो आणि मग तुम्हाला पुढे पाठवतो, ही भाषा देखील ते वापरू शकले असते. किंबहुना शिंगटे साहेब एकटा अधिकारी सगळीकडे पळू शकत नाही, एक दोन प्रशासकीय अधिकाऱ्यांचा टेबल पोलिसांसोबत जर त्यांनी तिथे बसवला तर ही अडचणच आज या ठिकाणी आली नसती. कारण पोलिसांनी आम्हाला असं सांगितलेलं आहे की इकडनं काय चाललंय त्याच्या नोंदी आम्ही करतोय, परंतु तिकडनं येणाऱ्या गोष्टी ज्या जमा होत आहेत त्याची नोंद करण्याचं कर्तव्य आमचं नाही. सकाळपासून मला त्या आजोबांचं नाव माहीत नाही, पण ते तुमच्या टीममध्ये आहेत. त्यांनी स्वतः 3 सिलेंडर उचलून त्यांना जमा केलेले आहेत. त्यांना विचारण्यात आली की आलेले सिलेंडर जमा केलेले कुठे गेले, तर त्यांना त्याचं काही घेणं देणं नाही. ते म्हणतात ते कर्तव्य आमचं नाही, आणि सिलेंडर बघायला गेलो तर त्या ठिकाणी सिलेंडर गायब आहेत. म्हणजे तुम्ही त्या पद्धतीने कुठल्या पद्धतीचं काम करताय? मला खंत वाटतं की मी माझ्याच अधिकाऱ्यांच्या बद्दल बोलते, परंतु माझ्या गावामध्ये आलेला प्रत्येक पाहुणा त्याचा नगरपालिकेमधनं मी सामान या ठिकाणी मागून त्या बोटी भरलेल्या आहेत. कारण आम्हाला तहसीलदार ऑफिसमधनं पाहिजे तेवढा त्या ठिकाणी साठा उपलब्ध होत नव्हता. औषधं IMA JMA कडनं आम्ही या ठिकाणी मागून या लोकांसोबत त्या ठिकाणी वेळोवेळी पुरवठा केलेला आहे. पण आज खंत एकच वाटली, आज चौथ्या दिवशी तुमचे सगळे पोलीस अधिकारी त्या ठिकाणी उगवलेले आहेत, तुम्ही त्या ठिकाणी बॅरिगेड्स